मला मुंबईला जावं लागणार. काय जावंच लागणार आहे. मला वाटलं होतं हा स्वतः हिम्मत खत्री तिथे असेल हाजी अलीला, त्यांनी स्वतः तो फोन डिस्ट्रॉय केला असेल, पण नाही. आता कसा शोधायचा त्याला? देवाला कॅन्सर आहे. नाही, इकडे सगळं नॉर्मल आहे. मला वाटलं होतं जाईल तो, तोंडातून रक्त पडलं फक्त म्हणून ऍडमिट केलं त्याला. अरे काम आहे तुझ्यासाठी. नाही नको, आत्ता नको, आल्यावरच सांगते. हातोडा घालायची खूप हौस आहे ना तुला. एक गिराईक आहे, असा हातोडा घाल की मेंदूचा चेंदा मेंदा झाला पाहिजे. सावकाश. थँक्यू दादा. झाली का शतपावली? हो. सावकाश. अगं जेवल्यावर जरा चालायला गेलो होतो. शतपावली नको का करायला? बर ते जाऊ दे. डॉक्टर काय म्हणाले, कधी सोडणार आहे? सोडतील हो. बर, मला तुम्हाला एक सांगायचं होत. कशाबद्दल? तुमच्या आजाराबद्दल. ऋतुजाला कळलं. सौ बाबा काय मजा आली यार आज. हे बघ, फोटोजच बघत होते आपले. काय होतं ते कसाटा? माझं तर तोंड थांबतच नव्हतं. म्हणजे लिटरली जेवली हा मी ते आईस्क्रीम. खूपच कमाल होतं. असंच तुला शेअर्स मध्ये नेहमी प्रॉफिट होत राहू दे. माझा आशीर्वाद आहे. तथास. गरम पाणी पिऊन घे. खूप आईस्क्रीम खाल्लेस. काय झालं बाबा? आता काय केलो मी? दुपारी मी तुझ्या रूम मध्ये आलेलो या ट्रीटचं सांगायला. तुझा लॅपटॉप तिकडे पडला होता, बंद करायला गेलो तेव्हा. असं समजू नको मी तुझ्या प्रिव्हसी मध्ये इंटरफिअर करतोय. लॅपटॉप बंद करायला गेलो तेव्हा तू गॅदर केलेला डेटा बघितला मी. जो काही क्रिमिनल्सचा डेटा गॅदर करून ठेवलायस ना, तो कधी बाहेर पडणार आहेत ना तू. काय वेडेपणा आहे? आबा वेडेपणा नाहीये, मी अभ्यासच करते. म्हणजे मी केस स्टडी सुरू केली. मी हे तुला आणि आईला सांगणारच होते, पण आता तू विचारतोयस तर सांगते. तुला आठवते त्या दिवशी केके मॅडम आल्या होत्या आपल्या घरी, तेव्हा त्या काय म्हणालेल्या ऐकून तर घे ना बाबा. त्या म्हणालेल्या की तू या लाईनीत येऊ शकतेस असं. अगं बाई, ऐकायचं नसतं त्यांचं. ते नाही, ती बाई कर्तृत्व आणि खूप मोठी असेल, पण लहान मुलांना सांगतात ना, माझ्यासारखा पायलट होणार आहेस का, तू डॉक्टर होणार आहेस का. तसंच आहे ते. त्यांच्या म्हणण्यावर जाऊ नको, त्यांचं ऐकू नकोस. मी नाहीच ऐकलं त्यांचं. मग बाबा तसं तर आजोबा पण म्हणतात की वकील हो. मला पोलीस वकील यातलं काहीच व्हायचं नाही. म्हणजे आता पोलीस व्हायचं म्हटलं तर मला तसंही ते घेणारही नाही, कारण माझी मेडिकल हिस्ट्रीच तशी. ड्रग ॲडिक्शन, सायकॅट्रिक ट्रीटमेंट हे सगळं असं नाही चालत त्याला. आणि वकिलीचं म्हणायचं झालं तर मला प्रॅक्टिसिंग वकिली नाही करायची, पण मी लॉ शिकणार आहे. पण मला व्हायचं आहे क्रिमिनल सायकोलॉजिस्ट. नमस्कार.
लता है हवलदार शिर्के, ऐकतेस ना लता? हो मी सुरीधून अंटे. अगं मी म्हटलं ना बाहेर जाऊन बोलूया, त्यात एवढं ऑकवर्ड होण्यासारखं काय? पोलीस पकडून देणार का तुला? त्याचं काम तुमचे फोटोज सगळं अपलोड करूया आपण, लोक आपणहून जमा होतील. अगं मला विश्वास आहे, अगं देवाचं काम खूप मोठं आहे. चारुलता नाव छान आहे, आणि आडनाव? मी आडनाव नाही लावत, पण मी सहज विचारलं. अगं ऍक्च्युली मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं, मगाशी देवाला पण सांगितलं मी, म्हणून. जाऊ दे ना, शेक्सपियर म्हणतो ना नावात काय, तसं माझं म्हणणं आडनावात काय. क्रिमिनल सायकोलॉजिस्ट ते काय असतं? स्टडी ऑफ व्ह्यूज, थॉट्स, इंटेन्शन्स, ऍक्शन्स अँड रिॲक्शन्स ऑफ क्रिमिनल्स अँड सस्पेक्ट्स. घडलेल्या गुन्ह्यांच्या आधारावरून गुन्हेगारांच्या प्रोफाईल्स तयार करतात, म्हणजे त्यातले पॅटर्न्स, मोडस ऑपरेंडी, त्यानंतर दोन क्राईम मधल्या लिंक, या सगळ्याचा अभ्यास करणं आणि मग पोलिसांना मदत करणं. बाबा हे माझ्यासाठी खूप एक्साइटिंग आहे, मला खरंच आवडतो हा विषय. म्हणजे 24/7 गुन्हेगारांबरोबर राहायचंय तुला? आपा प्रोफेशन आहे ना ते, तू नाही का 24 तास हॉटेलमध्ये असतोस? बाई पैसे कमवतो मी, यात फायनान्शियल स्टेबिलिटी कुठे आहे मदत करण्यामध्ये? मी सगळी इन्क्वायरी केली आहे, ये दाखवतो. बाबा बस बस ना, हे बघ या काही युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे ह्यांचे कोर्सेस खरंच खूप छान आहेत, इव्हन फॅकल्टी चांगली आहे. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की पुढे जाऊन याच विषयात PhD करायची, म्हणजे काही नाही झालं तरी लेक्चरर तरी होऊ शकेल. आणि बाबा म्हणजे बघ, आता जर का मी टीचर किंवा लेक्चरर झाले तर तुला आणि आईला आनंदच होईल ना, म्हणजे तुला तरी नक्कीच शांत झोप लागेल. बाबा मी असाच वेळ वाया घालवत नाहीये. ऐक, तुला जर कोणी विचारलं की तुमची मुलगी काय करते, तर सांग की गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा अभ्यास करते, आणि ते जर थोडं सोफिस्टिकेटेड वेने सांगायचं असेल तर स्टडी करते. मी स्टडी? आता कसं वाटतंय दादा? इथे आलो, तुम्हाला सगळ्यांना भेटलो, आता खरंच खूप छान वाटतंय मला. काही काळजी करू नका, थोडा आराम केल्यानंतर बरं वाटेल. या तुम्ही या.
चला आज जाऊन आराम करा, मी थोड्याने औषधं घेऊन येते, त्या आधी थोडंसं काहीतरी खाऊन घ्या, मी येते घेऊन. लता तू थांब इकडे, मी आज जाऊन जरा आंघोळ करतो. अहो पण मी येते ना सोडायला. नाही तू थांब, तुझी कामं इथे चालू राहू देत, मी आज जातो. हो असं तुम्ही काय ऐकणार नाहीत माझं. बरं जा, पण सावकाश जा. हो चालू. काल काय म्हणत होता तुम्ही, कोणासाठी हातोडा वापरायचा? सांगते. काय रे, काल रात्री काय बोलत होता दोघ बराच वेळ? श्रद्धा तुला क्रिमिनल सायकोलॉजी बद्दल काय माहिती? हे काय नवीन? मोठ्या माणसासारखी साऊ बोलत होती ना काल माझ्याशी. हल्ली तसंच बोलते ती. आगाऊ नाही ग, तसं नाही, खरंच आपली मुलगी मोठी झाली, सिरियसली विचार करायला लागले तिचं करिअर, तिचं भविष्य. एक दिवस ना एका चम्या मुलाला आपल्या समोर उभं करणार आणि म्हणणार, हा माझा बॉयफ्रेंड आहे, तुमचं तुम्ही बघ. म्हणजे असं म्हणाली का ती? आहे का कोणी? नाही ग बाई, बस बस, लगेच इनसिक्युरिटी ना. सांग बाबा. नाही ग, असं मी म्हणतो. तिने मला सांगितलं तिला करिअर कशात करायचं. आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की तुमची मुलगी काय करते, तर त्याचं उत्तर काय द्यायचं आहे, हे आज साऊनी मला सांगितलं तिच्या बाप्पा. मोठी झाली का? आपली साऊ खूप मोठी झाली. बघा करिअर कशात करणार आहे. काय ग ऋतुजा, केवढी धाप लागली, धावत आलीस की काय? यावं लागलं. काय झालं? तू गायब व्हायच्या आधी मला इथे पोचायचं होतं ना. मला कळलंय तू कोण आहेस. लता, चारू लता, चारू गाला. काय झालं, झटका लागला ना? तुला काय वाटलं तू तुझी आयडेंटिटी लपवून इथे राहशील आणि कुणालाच नाही कळणार? जग खूप पास झालंय चारू, आणि जवळही आलंय, काहीच लपून राहत नाही आता. एका क्लिकवर सगळं कर. तुला वाटलंच कसं तू खोटं नाव लावून इथे राहू शकशील? त्या दिवशी तू अडनाव सांगत नव्हतीस तेव्हाच डाऊट आला होता मला. आता कळलं का सांगत नव्हतीस अडनाव? आता कळलं तू चारू गाला आहेस आणि प्रचंड मोठ्या स्कॅन्डल मध्ये अडकलीस आणि ड्रग केस मध्ये इन्वॉल्व्ड आहेस किंवा होतीस, म्हणून जगापासून लपून इथे येऊन बसलीस ना. माझा बिचारा मित्र भोळा आहे, तू फसवतीयेस त्याला. त्यांनी विश्वास ठेवला तुझ्यावर आणि तू गैरफायदा घेतेस त्याचा. खरं आहे ना हे? बोल ना, सांग ना मला आता. हो खरं आहे, आणि हेही खरं आहे की त्या दिवशी देवाने मला वाचवायला नको होत. चल माझ्यासोबत. हे खरं आहे की माझं नाव चारू गाला आहे, आणि हेही खरं आहे की काही महिन्यांपूर्वी मी एका ड्रग केसमध्ये अडकले होते. पण हे सगळं सत्य नाही आहे. तू नेटवरती माझं नाव सर्च केलंस ना, मग या केस आधीचं माझं आयुष्य कसं होतं, माझ्याबरोबर काय काय झालं होतं, माझ्यावर किती अन्याय झाला होता हे लिहिलं नसेल तिथे. माझी ती बाजू कोणीच ऐकून घेणार नव्हतं हे माहिती होतं मला. तुझी बाजू असती तर तू पोलिसांपासून लपली नसतीस ना. का घाबरलीस पोलिसांना? हे बघ चारू, आता नाटक कर. मी नाटक करत नाहीये ऋतुजा. नेटवरती जर का तू चारू गाला असं टाकलंस
तर तिकडे तुला ती बातमी सापडेल. पण नेटवरती तू जर का किल्वर किंवा विद्या गोळे असं नाव टाकलंस तर तुला पूर्ण स्टोरी मिळेल. किल्वर हो सर्च कर, कदाचित तुला काहीतरी सापडेल तिकडे. काही वर्षांपूर्वी मुंबईत एक ड्रग कार्टेल ऍक्टिव्ह होतं, किल्वर गँग असं नाव होतं त्याचं. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मलाच काय रादर, काही महिन्यांपूर्वीपर्यंत पोलिसांना देखील त्याबद्दल काही माहिती नव्हती. मी तेव्हा एका कॉर्पोरेट फर्ममध्ये कामाला होते. त्या कंपनीच्या हेडनी माझी काही चूक नसताना मला नोकरीवरून काढून टाकलं. त्या गोष्टीचा खूप धक्का बसला मला. नोकरी गेल्यानंतर मी घरीच असायचे, लग्नही झालं होतं. माझा नवरा सेकंड हँड कारमध्ये डील करायचा, म्हणजे असं त्यांनी मला सांगितलं तरी होतं. हळूहळू कळलं की त्यांनी बऱ्याच गोष्टी लपवल्यात माझ्यापासून. पुढे जाऊन अजून शोधाशोध केली तेव्हा असं कळलं की तो किल्वर गँगसाठी काम करायचा. आणि जेव्हा त्याला हे कळलं की हे सगळं मला कळलंय तेव्हा त्यांनी माझा छळ सुरू केला. मला मारायचा, कोंडून ठेवायचा, उपाशी ठेवायचा. खूप भयानक काळ होता तो माझ्यासाठी. मी कशी जगत होते हे माझं मलाच माहिती. मग त्यानंतर तो एका ड्रग डीलिंगच्या केसमध्ये अडकला. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्यांनी ते सगळं खापर माझ्यावरती फोडलं. मी बळीचा बकरा झाला. पोलीस मला पकडायला घरी सुद्धा आले होते पण ते मला पकडू नाही शकले कारण माझ्या विरुद्ध काहीच पुरावा नव्हता त्यांच्याकडे. आणि कसं असणार, मी काही केलंच नव्हतं ना. आणि एके दिवशी माझ्या नशिबाने त्या किल्वर गँगची जी लीडर होती ती पोलिसांच्या हाती लागली. तिचं नाव विद्या गोळे. तिला सगळे ताई पण म्हणते. तू नेटवर जर का सर्च केलंस ना तर त्यावेळेची मुंबई पोलिसांची तुला प्रेस कॉन्फरन्स बघायला मिळेल. तिकडे एक ACP मॅडम होत्या, त्यांनीच सांगितलंय की ही जी कोण विद्या गोळे आहे ना हीच किल्वर आहे. मग पोलिसांनी ते सगळं ड्रग रॅकेट बस्ट केलं. पण पोलीस अजूनही माझ्याकडे संशयानेच बघत होते. त्याच दरम्यान माझी आई गेली, जी कायम माझ्या पाठीशी उभी राहायची, मला सांभाळायची. माझा सगळ्यात मोठा आधार ती. गेल्यानंतर मी कोणासाठी जगते हे कळतच नव्हतं मला. हा प्रश्न पडत होता की देवानी सगळी दुःख माझ्या पदरातच का टाकलीत. त्यानंतर माझ्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलं आणि नंतर असं कळलं की तो फरार झाला. तू नेटवरती सर्च केलंस ना तर माझ्या नवऱ्याबद्दल सुद्धा माहिती मिळेल. तुझ्या नवऱ्याचं नाव? झेले, राघोबा झेले. बाबा काय रे, अजून गेला नाहीस हॉटेलला? उशिरा उशिरा जाणार आहे. ऐक ना, तुझ्याकडे थोडा वेळ आहे? तेरे लिए तो वेळच वेळ आहे. ये लोक ये. कॉफी कॉफी घेणारस का? नाही. तू बघितलंस मी एका क्रिमिनलचं प्रोफाइलिंग करण्याचा प्रयत्न करते. एकाने अनेक? हा पण त्यातल्या एकाचं इन पर्टिक्युलर खूप इंटरेस्टिंग आहे कारण ती व्यक्ती आपल्याला माहिती आहे. त्या रिलेटेड तू मला मदत करू शकतोस. मी? चारू मावशी. चारू गाला? हा चारू गाला. तिच्याबद्दल तुझ्यापेक्षा जास्त अजून कोणालाच माहित नाहीये, म्हणजे आपल्यात तरी. बाबा आणि मला अजून कुठून तिच्याबद्दल आता काही इन्फॉर्मेशन मिळू शकेल असंही वाटत नाहीये.
मला जे काही माहिती होतं ते मी पोलिसांना सांगितलं. पण बाबा मला सांग ना, कदाचित पोलिसांनी विचारले त्यापेक्षा माझे प्रश्न वेगळे असतील आणि त्यामुळे उत्तरही वेगळी असतील. चारू गाला बद्दल नव्यानं काय सांगू मी तुला? तू सांगून तर बघ बाबा प्लीज. मला हे कळणं खरंच खूप गरजेचं, खूप महत्वाचं. करशील मला मदत? त्या भयानक अवस्थेतून गेल्यानंतर जगण्याची इच्छाच मिळेल. कोणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं? आणि म्हणून मी सुसाईड अटेम्प्ट केला. पण तेव्हा देवाने मला वाचवलं. देवा माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर मी त्याच्यासोबत छत्तीसगडला गेले. तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की त्या पाड्यावरच्या गरीब माणसांचं आयुष्य किती खडतर आहे अगं, किती कष्ट आहेत त्यांच्या आयुष्यात. त्यांच्या आयुष्याने तरी त्यांना कुठे न्याय दिलाय, म्हणून ते काय आत्महत्या करतात. आणि मी एवढी शिकली सवरलेली असून सुद्धा हा विचार करतो हेच समजावून सांगितलं मला देवा. आयुष्य नव्याने सुरू करण्याची उमेद दिली मला. ते कम्प्युटर सिस्टम रिबूट करतात ना तसंच काहीतरी. त्यांनी मला इतका विश्वास दिला की माझा हरवलेला आत्मविश्वास मला पुन्हा मिळाला. ऋतुजा माझ्या शरीरावरती किती जखमा आहेत ना मी सांगू नाही शकत तुला. पण त्या जखमांबद्दल देवाला माहिती आहे. पण त्याबद्दल तो कधीच बोलणार नाही, कारण त्याला माहिती आहे की त्याबद्दल जर का तो बोलला तर मला किती त्रास होईल. म्हणजे देवाला सगळं अर्थात त्याला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. आणि एवढं सगळं माहिती असून सुद्धा त्यांनी मला स्वीकारलं हा त्याच्या मनाचा मोठेपण आहे. आम्ही एकमेकांपासून काहीच लपवत नाही. आमच्या लग्नाआधीच मला माहिती होतं की देवाला कॅन्सर आहे. मला हेही माहिती होतं की तो फार काळ जगणार नाही. पण जेवढा काळ तो जगेल तेवढा काळ मला त्याची बायको म्हणून जगायचं, त्याचं काम जवळून बघायचं. टिपिकल संसाराचं सुख कधीच मिळालं नाही मला आणि त्याचा हव्यासही नाही मला. निस्वार्थीपणे जगणं काय असतं हे मी देवाकडनं शिकले. जीव द्यायला चालले होते गं मी, पण आता जीव तोडून काम करेन या आश्रमासाठी. उर्वरित आयुष्य या गरजू माणसांच्या सेवेसाठी घालवणार आहे. चल माझ्यासोबत. ऋतुजा मी या माणसाची शपथ घेऊन सांगते की मी आत्तापर्यंत तुला जे काही सांगितलंय त्याच्यातला शब्द खरा आहे. तरी तुझा विश्वास नसेल तर देवा उठल्यानंतर त्याला सगळं विचार, तो सांगेल तुला. फक्त एक रिक्वेस्ट आहे की आत्ता त्याला उठवायला जाऊ नकोस. डॉक्टरांनी जी औषधं दिली त्याच्यामध्ये त्याला गाढ झोप लागली, पण तो उठला की नक्की बोल त्याच्याशी. तू आत्ता मला जे काही सांगितलंयस त्यातलं 10% सुद्धा मला माहीत नव्हतं गं. सॉरी, युगाच खूप बोलले तुला. अगं सॉरी काय, तू जे काय पाहिलंस त्यावरती तू रिॲक्ट झालीस बस इतकंच. तुला खरं सांगू करू तुझ्या माझ्या आयुष्यात जे काही घडलंय ना त्या सगळ्या गोष्टींचा मी इतका धसका घेतलाय की कधीही कुठेही मला पोलीस दिसले ना की मला घाबरायला होतं अगं. आणि मला असं वाटतं की ते मला माझ्या भूतकाळात घेऊन जातील आणि मला नाही जायचं तिकडे. पण काल जेव्हा तू देवाच्या ट्रीटमेंटबद्दल बोललीस तेव्हा मला खरंच खूप हायसं वाटलं. मी आता नक्की त्याच्यासाठी फंड रेझिंग करीन. त्याला कुठेच जाऊ देणार नाही मी. ऋतुजा आय एम सो सॉरी, मी खरंच तुझा खूप वेळ घेतला. पण अजूनही जर का तुझा माझ्यावर विश्वास बसला नसेल तर तुला जे योग्य वाटेल तेच तू कर. आय एम सॉरी. अगं तू वेडी आहेस का? तू खूप भोगलंस, पण आता ते सगळं विसरून जा. तुझी नवीन लाईफ सुरू झाले आणि करेक्ट माणूस भेटलाय तुला. तुला एक सांगू, देवा माझा मित्र आहे. समाजासाठी त्यांनी त्याचं अख्खं आयुष्य झोकून दिलंय
म्हणून मनात रिस्पेक्ट होतात, पण आज तुझं हे बोलणं ऐकून तो अजून वाढला. तू काळजी नको करूस, आपण सगळे प्रयत्न करू त्याला वाचवायचे. आणि डोंट वरी, मी नाही सांगणार कोणाला तुझ्याबद्दल. थँक्यू.